नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण झाडावरच्या भूताची गोष्ट ऐकली. आपण पाहिलं की नरेंद्र त्याच्या वयाच्या इतर मुलांसारखाच खट्याळ होता आणि तरीही त्याच्या विचारीपणामुळे इतरांपेक्षा उठून दिसायचा. ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवण्याआधी त्या पारखून घेण्याची त्याला सवय होती. नरेंद्र लहान असताना म्हणजेच 19व्या शतकात भारतीय समाजात जातीभेद फार काटेकोरपणे पाळले जायचे, अगदी नरेंद्रच्या घरातही. त्याचे वडील विश्वनाथ बाबू नामांकित वकील असल्यामुळे त्यांच्याकडे अनेक जातींचे लोक आपली कामं घेऊन यायचे. त्यांच्या कार्यालयात प्रत्येक जातीच्या लोकांसाठी स्वतंत्र हुक्का ठेवलेला होता. त्या त्या जातीच्या माणसाने आपल्या जातीसाठी ठेवलेला हुक्का चोडायचा अशी पद्धत होती आणि त्यात कोणालाच काही वावगं वाटायचं नाही. नरेंद्रला मात्र ते खूप विचित्र वाटायचं. ज्या अर्थी जातीनुसार वेगवेगळे हुक्के आहेत, त्या अर्थी प्रत्येक हुक्क्यात काहीतरी वेगळं असणार असं त्याला वाटायचं. पण वेगळं म्हणजे नक्की काय ते जाणून घेण्याची त्याला उत्सुकता होती. म्हणून मग एकदा त्याने ठरवलं आणि वडील कार्यालयात नसताना एकामागून एक असे सगळे हुक्के ओढून पाहिले. त्याचं तसं परीक्षण चाललेलं असतानाच अचानक विश्वनाथ बाबू तिथं आले. छोट्या नरेंद्रला हुक्का ओढताना पाहून ते अतिशय रागावून ओरडले. नरेन, काय चालवलंयस हे? नरेंद्र दचकला पण मग शांतपणे म्हणाला, बाबा, आपल्याकडे येणारी माणसं त्यांच्या त्यांच्या जातीचे हुक्के ओढतात ना, मग त्यात काय वेगळं आहे ते मी बघत होतो. मी सगळे हुक्के ओढून पाहिले, ते सगळे एकसारखेच आहेत. येणारी सगळी माणसं पण एकसारखीच असतात. मग हे वेगवेगळे हुक्के आपण का ठेवलेत? नरेंद्रने भाबडेपणाने विचारलेल्या या प्रश्नाने विश्वनाथ बाबूंचा राग निवळला. पण त्या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांना देता आलं नाही. आपल्या कोणाच्याही मनात असे भेदभाव जन्मापासून येत नाहीत. इतरांकडे पाहून आपण ते शिकत असतो, मात्र ते तसेच पाळायचे की नाही ही निवड आपली आपणच करायची असते. नरेंद्रने भेदभावाची संकल्पना लहानपणीच आपल्यापुरती मोडून काढली होती. आपण मोठं झाल्यावर काय बनायचं तेही त्याने ठरवून ठेवलं होतं. विश्वनाथ बाबूंकडे एक घोडागाडी होती. ती हाकण्यासाठी असलेला गाडीवान अंगाने उंच धिप्पाड होता. त्याला छान भरदार मिशा देखील होत्या. विश्वनाथ बाबूंनी त्याला एक पोशाख दिला होता. तो निळा पोशाख, डोक्यावर सफेद पटका, कमरेला पट्टा, त्यावर पितळी बिल्ला, अशा पेहरावात तो गाडीवान खूपच रुबाबदार आणि ऐटदार दिसायचा. नरेंद्रला त्याचं ते रूप फारच आवडायचं. एकदा विश्वनाथ बाबू घरात असताना नरेंद्रशी गप्पा मारत होते. गप्पांच्या ओघात त्यांनी त्याला विचारलं, नरेन बेटा, तू मोठं झाल्यावर कोण होणार? नरेंद्र पटकन म्हणाला, मी मोठा होऊन गाडीवान होणार, छान ऐटीत घोडे हाकणार. ते ऐकून विश्वनाथ बाबूंचा चेहरा एकदम पडला. नरेंद्रला नक्की काय आणि कसं समजवावं हे त्यांना कळेना. इतक्यात भुवनेश्वरी देवी पुढे आल्या. नरेंद्रला जवळ बोलावून त्या म्हणाल्या, अरे वा नरेन, फारच छान, तू नक्की गाडीवान हो. पण कसा गाडीवान होशील? असं म्हणून त्यांनी समोरच्या भिंतीवरच्या एका चित्राकडे बोट दाखवलं. कृष्ण अर्जुनाला गीता सांगत आहे असं ते चित्र होतं. त्या कृष्णासारखा तू सारथी हो. अर्जुनाच्या रथाचे घोडे हाकत असतानाच त्यानं अर्जुनाला जसं ज्ञान दिलं तसंच तू सुद्धा कर. नरेंद्रने आपल्या आईची हीच शिकवण पुढे आचरणात आणली आणि गाडीवान होण्याचे स्वप्न बाळगणारा हा नरेंद्र मोठा होऊन सर्व जगाला भारतीय तत्वज्ञान शिकवणारा स्वामी विवेकानंद झाला. पण हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. देवाच्या शोधात निघालेल्या नरेंद्रच्या आयुष्यामधील किस्से आपण ऐकूयात विवेकानंदांच्या गोष्टी या कार्यक्रमाच्या पुढल्या भागात, पुढल्या रविवारी सकाळी 11 वाजता. तोपर्यंत आपण विवेकानंदांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी ही लिंक आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करूया. मित्रांनो, येत्या 7 ऑगस्टपासून आम्ही आनंदवारीचे वारकरी सादर करीत आहोत श्रावणवारी. श्रावणातले सण, व्रतवैकल्य आदींच्या पूर्वापार चालत आलेल्या कहाण्या आपण श्रावण महिन्यात ऐकणार आहोत, अगदी दररोज एक. तर या कहाण्यांची मेजवानी अनुभवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद।